आंबेगाव तालुक्यातील जाकरवाडी येथे अन्नातून 8 जणांना विषबाधा झाल्याने या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. यामधील काही जणांची प्रकृती गंभीर आहे. जारकवाडी येथील भोजनदरा या परिसरात रमेश पांडुरंग लबडे, नितीन रमेश लबडे, विष्णू लक्ष्मण लबडे, सत्यभामा विष्णू लबडे, शंकर लबडे, अर्चना लबडे, साक्षी भोजने, चैताली भोजने या सर्वांनी रात्री मासवड्यांचे भोजन केले होते. रात्री 10 च्या आसपास जेवण केल्यानंतर सकाळपासून त्यांना थंडी, ताप, जुलाब, उलट्या, डोकेजड होणे आदी त्रास सुरू झाल्यानंतर मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल केले असून त्यांच्यावर त्या ठिकाणी उपचार चालू आहेत अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश धमणे, डॉक्टर महेश गुडे यांनी दिली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. केल्यात सगळे जेवले, तिला नेऊन घातलं, तिने डबा सांगतीने आला, तिथं तिच्या मैत्रिणीनं त्यांनी खाला आणि रात्रीचं मग झाल्यावर पोरींला उलटे व्हायला लागल्या आणि मग सकाळचं तर फार कोणी सांडासलाच पडत आहे, कोण वाकत आहे, कोण काय करते. असं ते झाल्यानंतर त्या बडकर डॉक्टरला आणलं, तिथाची तिथं तो आणला हे काय तरी जेवणातून झाला असावा असा अंदाज येणार. तो चांगला एम डी डॉक्टर आहे.